तर मी आज बनवणार आहे फुटाण्याच्या चकली। त्यासाठी मी इकडे एक कप फुटाण्याची डाळ वाटून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी 4 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता मी हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि इकडे मी गरम मसाला घेतलेला आहे, जिरं घेतलेलं आहे, हळद, मीठ आणि हिंग घेतलेली आहे। इथं घरगुती तिखट घेतलेलं आहे, इथं तिळ्या घेतलेल्या आहेत आणि इथं अर्धी वाटी तूप कडवून घेतलेलं आहे। आता मी याच्यामध्ये 3 चमचा तिखट टाकून घेत आहे, थोडं जास्ती टाकलं तरी पण चालेल। आता मी याच्यामध्ये हळद टाकून घेत आहे। आता मी याच्यामध्ये 1.5 चमचा मीठ टाकून घेत आहे। आता मी याच्यामध्ये जिरं टाकून घेत आहे। आता मी याच्यामध्ये गरम मसाला टाकून घेत आहे। आता मी याच्यामध्ये हिंग टाकून घेत आहे। आता मी याच्यामध्ये तिळ्या टाकून घेत आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, हाताने असं ओळून मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये तूप ओतून परत चोळून घ्यायचं आहे। आता मी याच्यामध्ये तूप ओतून घेतलेलं आहे, आता हे परत असं चोळून घ्यायचं आहे, म्हणजे तूप सर्वीकडे असं लागलं पाहिजे। आता मी याच्यामध्ये तूप टाकून व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे। आता तुम्हाला जेवढं पाणी हवे असेल तेवढं तुम्ही पाणी घेऊन पीठ मळून घ्यायचं आहे। असं पाणी टाकून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आता मी असं चकलीचं पीठ मळून घेतलेलं आहे। आता कढईमध्ये मी तेल तपात ठेवलेलं आहे चकली तळण्यासाठी आणि इकडे चकलीसाठी असं पीठ अजून मळून घ्यायचं आहे, एकदम मऊ करून घ्यायचं आहे पीठ। असं चकलीच्या आईटमध्ये पीठ भरून घ्यायचं आहे आणि हे वरचं असं लावायचं आणि नंतर चकली गाळायची। अशी चकली गाळून घ्यायची आहे।
आता तेल कडलेलं आहे, आता मी याच्यामध्ये चकली सोडत आहे। कढई छोटी असल्यामुळे मी तीन तळून घेत आहे। आता चकली व्यवस्थित भाजलेली आहे, आता चकली व्यवस्थित भाजलेली आहे, तर आता मी ही काढून घेत आहे। त्याच्यामधलं तेल व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे फुटाण्याचे चकले बनवून तयार झालेले आहे। किती छान असा रंग पण आलेला आहे। माझ्या जर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब पण करा।